वे गायकवाड़ करण धुळे सातत्याने आपण पाहिलं तर खुल्या गटात सुद्धा भरपूर क्रिकेट खेळतात। करण धुळेला सुद्धा भरपूर मागणी खुल्या गटात असते। पहिला चेंडू इथे डॉट टाकलाय हर्ष इलेवन झोवेली संघ गोलंदाजी करत असताना। तर बॅटची मागणी केली आहे रायगड जिल्ह्याचा आपण विचार केला तर आरसीसी पेट संघ आपण नक्कीच नाईट साठी ओळखला जातो सर्वात बलाढ्य संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं। अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून जिंकल्या जातात आणि कृष्णा पण पाहिलं ना जास्तीत जास्त ते नाईट सुद्धा खेळतात। तर 40+ संघटनेचे अध्यक्ष व कल्याण तालुका संघटक अर्जुनभाई पाटील यांचे आगमन होते। दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय। तर त्यांचा संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे मानपाडा विरुद्ध काटे अशी 40+ एक मॅच बॅलन्स आहे। थँक्यू नितीन। तर या दरम्यान पाहतोय भाईंचा आगमन हे मंचावरती झालं कधीपासून प्रतीक्षा होती आणि ती मात्र प्रतीक्षा आता संपत असताना त्यांच्या बरोबर पाहतोय आपण फौज पाटा आणि त्यांचा नेहमीच त्यांच्या समवेत असणाऱ्या सर्व मंडळी संदीप दादा पाटील आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था केली गेली आहे। त्याचबरोबर नरेश दादा पाटील आहेत आमचे हरेशेठ भोईर आहेत त्याचबरोबर पंडित दादा भोईर शाखा प्रमुख हे सुद्धा उपस्थित आहेत। ते अगदी सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत ओटू नितीन। नक्कीच माजी सरपंच मोतीराम जोशी साहेबांचं आगमन झालं त्यांचे हार्दिक स्वागत। विवेक वेग साठी आपण चेडू आपण पाहतोय वेग टू विवेक तुम्हाला पाहायला मिळतो। फिल्डिंग चांगली झाली तिथे महेंद्र आहेत तिथे वेग थोडेसे नाराज आहेत। सिंगल इथे मिळाली दोन धावा झालेले आहेत। तर पेठ संघाटी राम भोईर यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राईस। हा चेंडू तुम्ही पाहत आहे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आउटफील्ड फास्ट आहे चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी गुड शॉट। तर भरत शेठ भोईर आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती त्वरित या। तर विवेक जोशीसाठी 3 चेंडू 3 षटकारांसाठी आमचे ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे। थँक्यू। नक्कीच ज्ञानेश्वर पाटील सुद्धा स्वतः क्रिकेटर राहिलेले आहेत खूप चांगले त्यांच्याकडे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते। राम भोईर यांच्याकडे सुद्धा सलग 3 षटकांसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राईज आहे। हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून खेळत आहेत आणि चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल 4 धावांसाठी गुड शॉट। तर चौकार आलाय धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान पेठ संघ प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 10 दुसऱ्या बाजूला हर्ष इलेवन झोपेली अरविंद बत्रियाका पुरस्कृत। चांगला चेंडू होता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे सुशांत झेल खाली चूक नसणार आणि फलंदाज बाद होईल सोहेलची खेळी ते समाप्त। पहिला धक्का दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान पेठ संघाला। हॅलो थँक्यू। तर आमचे पेठगावचे माजी सरपंच सन्माननीय मोतीराम शेठ जोशी यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांना विनंती आपण
मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं, त्याचबरोबर पाणी पाणी हवंय मैदानात. जो संघ जोयली टीम या ठिकाणी खेळतोय आणि त्या जोयली संघाचे नेहमीच त्यांच्या समवेत असणारे आणि ज्याने कित्येक वर्ष चे स्पर्धेचा उच्चांक गाठलाय स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषकाचे लाडके आयोजक आणि बदलापूरचे माजी नगरसेवक माजी बांधकाम सभापती सन्माननीय मंगेश विनायक धुळे साहेब, जर आपण आला असाल तर या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय हॅलो तर या दरम्यान गारिवलीचे माजी सरपंच साहेब सुभाष पाटील साहेब यांचं या मंचावरती आगमन झालंय, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर बदलापूरचे नगरसेवक सन्माननीय चेतन मनोहर धुले साहेब, आपण सुद्धा आला असाल तर या कारण या टीम समवेत नेहमी ते असतात, आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच मंगेश धुळे साहेबांची उपस्थिती टायगर चषकला जरूर लाभली होती आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. हर्ष इलेव्हन होम सैया जो एक हनुमान क्रिकेट संघ जोवेली या नावाने तो संघ मैदानात उतरला होता, आज मात्र हर्ष इलेव्हन जोवेली या नावाने संघ मैदानात उतरलाय. इथे कट करण्याचा प्रयत्न होता, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. करण धुळेने खूप चांगला खेळ राहिला खेळला होता जगदीश पाटील, आपण पाहिला ना टायगर चषक मध्ये 124 धावा या खेळाडूने कुठल्या होत्या, 4 विकेट सुद्धा त्याने त्या स्पर्धेत घेतल्या होत्या. अष्टपैलू कामगिरी राहिली होती, मात्र हार्डलक बेस्ट बॅट्समनचा किताब त्याला मिळाला. मात्र त्यानंतर करण धुळेने उल्लेख केला की मी कधी मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समनसाठी कधी खेळत नाहीये, आपल्या टीमसाठी जे काय होईल ते शक्य मी करत असतो आणि हा विचार प्रत्येक खेळाडूने करायला हवा. तर मॅन ऑफ द सिरीजच्या रेसच्या कडे जर तुम्ही पाहत राहिले तर कदाचित तुम्ही मॅच सुद्धा गमावता. आता तुमच्या टीमचा विजय खूप महत्वाचा आहे आणि सेमीफायनल मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग सुद्धा झाली होती, मात्र मितांश इलेव्हन वडवली बी संघाने त्या धावा चेस केल्या होत्या, हार्डलक ठरले नक्कीच तिसऱ्या क्रमांकावरती. हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात इथे आला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते, धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये एक गडी बाद 11. प्रथम बॅटिंग करत असताना दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान पेठ संघाने त्यांना फाईट करतो येतो, हर्ष इलेव्हन जोवेली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एक लकी पॅकर्स म्हणून सुद्धा अरविंद बत्रे यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांच्या माध्यमातून कुडाळच्या स्पर्धेत सुद्धा तुम्ही पाहिलं हर्ष इलेव्हन जागृत हर्ष इलेव्हन डोंबिवली संघ चॅम्पियन संघ होता. उद्याही वरली येथे तुम्हाला हर्ष जागृत इलेव्हन संघ पाहायला मिळणार आहे. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत, व्हाईटिश लॉकरवरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, फक्त सिंगल मेल सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. धावपळका धावा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात त्या 12. एक संत सुरुवात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सोहेल बाद झाल्यानंतर आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकावरती तेजस जोशी आलेत. बंटू जोशीची अनुपस्थिती आहे, थोडीशी इंजुरी त्यांना झाली. स्ट्रॉंग अपील करतायत महेंद्र, आता करण धुळेने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नव्हतं, मात्र एक्झॅक्टली महेंद्र काय करतायत हा एक प्रश्न पडलाय. बघा चर्चा करतायत तेजस जोशी सोबत, ते मात्र डॉट बॉलची समजते, जर बॅटची कडा असते कदाचित बॉलरलाही माहिती असतं, मात्र करणने कोणत्याही प्रकारचं अपील इथे केलं नाहीये. धावसंख्या स्थिर आहे नक्कीच, तर महेंद्र धुळे थोडेसे उशिराही आलेत, अपील त्यांचं स्ट्रॉंग होतं. मागची मॅच वसारने जिंकले, यातून विजेता संघ वसार संघावर खेळू शकतो दुसऱ्या फेरीमध्ये. आता 40+ एक मॅच अजूनही बॅलन्स आहे. हा चेंडू दीपमध्ये मिडविकेटला, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मेल, फक्त सिंगल मेल. संघर्ष करावा लागतोय दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान पेठ संघाला, मोठे फटके येत नाहीयेत, गोलंदाजी चांगली आहे. धावसंख्या 13. याच हर्ष इलेव्हन जोवेली संघाने टायगर चषकमध्ये ना पहिल्याच मॅचमध्ये 43 धावांचंही संरक्षण केलं होतं पडले संघाच्या विरुद्ध, आणि त्यानंतर मात्र या संघाने मागे वळून पाहिलं नाही, थेट टॉप 4 प्रवेश केला होता. सुपर 8 आपण पाहिलं तर अगसन संघाला सुद्धा त्यांनी पराभूत केलं. इथे चेंडू उंच गेलाय, स्वतः करण धुळे वेगाने आले, झेलची शक्यता नाकारता येणार नाही आणि फलंदाज होईल बाद. बंटी आपण पाहिलं तर विवेक जोशीची खेळ इथे समाप्त होते. आणि
तर गणेश दादा जोशी आपण आला असाल तर या पेठचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि ज्यांचा खूप मोठं योगदान पेठ संघासाठी असतो। तर धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर 13 धाव आहेत, 2 बाद 13। तर नवीन फलंदाज नमित येत आहेत, आमचे संतोष दादा घरत असतील एक अप्रतिम समालोचक पेटगाव मंडल्यानंतर, त्यानंतर गणेश दादा जोशी पेठचे आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। तर गणेश दादा जोशी यांचे आगमन झाले जे पेठचे खंदेश समर्थक आणि ज्यांचं पेठ संघाला खूप मोठं योगदान असतं, तर गणेश दादांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं श्रद्धांजली चषक मध्ये हार्दिक स्वागत। 13 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत, 2 षटकाचा एकंदरीत खेळ संपलाय, 3रं षटक घेऊन येते गोलंदाज महेंद्र आलेत 3रं षटक घेऊन। पहिला चेंडू तुम्ही पाहतायत उंच आणि तितकाच लांब आपल्याला पाहायला मिळतो, बघायचं पंचांचा इशारा काय येतोय, चेंडू 1 बाउंस सीमा पार, 4 धावांसाठी चौकार। यास नमितने अप्रतिम बॅटिंग केली होती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये, मात्र स्ट्राईक रोटेट करताना तो बाद झाला आणि त्यानंतर पेठला मॅच गमावावी लागली होती। आदर्श पडले चषक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं महेंद्र, अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सचिन आहे तिथे, अफलातून फिल्डिंग दाखवत आहेत। एक धावसंख्या पुढे सरकते, धावपळ धाव लागल्या ते 18 एक 2 गडी बाद, प्रथम बॅटिंग करत असताना सामना बरोबर सुटल्या, सर्वप्रथम विकेट पाहिल्या जाईल, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल, लक्षात घ्या चेसिंग कंपल्सरी फक्त 40+ साठी। महेंद्र राईट मोर द विकेट, हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून वाडी श्लोकांच्या दिशेने क्षेत्रक्षण डीप मधून खूप वेगाने आलेत, करण धुळे काय फिल्डिंग दाखवली काय फेके दाखवली, मात्र रनिंग चांगली आहे, जबरदस्त फिल्डिंग, यासाठी या खेळाडूला सुद्धा मागणी भरपूर असते, कारण फिल्डिंग चांगली त्याच्याकडे, गोलंदाजी चांगली करतो, बॅटिंग तो चांगली करतो। बदलापूरचा वंडर बॉय म्हणून सुद्धा करण धुळेची ओळख आहे। 20 धावा झालेले आहेत, जर तुमच्या समोर हर्ष 11 जोहिली संघ हेही लक्षात ठेवावं लागेल, तुमच्या समोर दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान पेठ संघ असा संघ आहे, 30 बॉल मध्ये 30 धावा जरी केल्या तरी तो फाइट करू शकतो, एवढी चांगली गोलंदाजी या संघाकडे, बऱ्याच वेळा गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने सामने जिंकलेले आहेत, स्टंप चालू राहतील तसे हलकत नाही, मॅच चालू लेवायचे। महेंद्र राईट मोर द विकेट, पाहिजे हलकस अपील केलं होतं, बाहेर होता पंच दर्शवत्यात लेखबाईचा इशारा होतोय, एक ने धावसंख्या पुढे सरकेल, धावपळ धाव लागल्या ते 21, 3रं षटक मार्गस्थ, 5 षटकांची मॅच, रेग्युलर मधला सामना तुम्हाला पाहायला मिळतो, एका बाजूला हर्ष 11 जोवेली अरविंद बत्र्याक यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला महेंद्र म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ, दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान पेठ संघ। इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय नमितच्या बॅटमधनं आणि चेंडू जाईल सीमा पार, 4 धावांसाठी। धन्यवाद डीजे। एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, महेंद्र धुळे गोलंदाजी मार्कवर, अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र फिल्डिंग चांगली आहे आणि एकच धाव इथे मिळेल, एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त होईल, 3 षटकाखेर धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा झाल्यात।
तर याच्यानंतर पोटीपलाची मॅच असेल, लक्षात ठेवा. जय दुर्गा माता काटे आणि त्याचबरोबर जय पिंपला देवी मानपाडा. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, जेणेकरून आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. नरेशदा धन्यवाद. तीन षटकाचा खेळ संपलाय, 26 धावा झाले आहेत. आज आपण बरोबर स्वराज राम पाटील देसेगावचे, त्याचाही वाढदिवस आहे, त्यालाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आमचे मित्र राम पाटील यांचे सुपुत्र स्वराज राम पाटील याचाही आज वाढदिवस आहे. अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, श्रद्धांजली चषक नाईट स्पर्धा नारिलीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. 26 धावा झालेले आहेत. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज करण धुळे येत आहेत दुसऱ्या स्पेल मध्ये. करण धुळेचा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय मिड विकेटला. क्षेत्र रक्षक आहेत, खूप वेगाने आलेत, कदाचित रनआउटचा धोका आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चला मानपाडा टीम रणजित या टास साठी टास करूया आपण. नोट आउट आहे, नोट आउट आहे सर. दोन धावा इथे पूर्ण झालेत, बरीशी प्रतीक्षा करावी लागली आहे पिंपला देवी मानपाडा 40+ संघाला. त्यांचंही कौतुक करेल कारण की ते भरपूर उशिरा थांबले. 28 धावा झालेत, भरपूर प्रतीक्षा करावी लागली आहे जय पिंपळा देवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ या संघाला, त्यांचं कौतुक व्हायला हवं. इथे ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. आणि करण धुळे जेव्हा जेव्हा गोलंदाज येतात नक्कीच फलंदाजांना थोड्याशा अडचणी आल्यात. कलवंजारपाडा नाईट स्पर्धा आपण पाहिली कर्जत, तिथेही खूप चांगली गोलंदाजी खेळाडूंनी केली, मॅन ऑफ द मॅचचाही पुरस्कार मिळाला होता करणला. आणि सातत्याने चांगली कामगिरी तो करतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, मग ग्रामीण असो किंवा शहरी असो. एकोणतीस धावा झाल्यात करण. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉग ऑनवर, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, कदाचित रनआउटची संधी मात्र फेकी खराब आहे. विवेक गायकवाड होते तिथे आणि दोन धावा एकंदरीत पूर्ण झाल्यात. 31 धावा झाल्यात. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान आरसीसी पेठ संघ प्रथम बॅटिंग करत असताना जगदीत आपण पाहिलं तर पेठचे गणेश दादा जोशी यांचे आगमन झाले, त्यांनाही विनंती करूया या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. नक्कीच एक चांगले यशस्वी पॅकर्स सुद्धा आहेत पेठ संघाचे. इथे एक धाव पूर्ण, दुसरी धाव कदाचित होणार नाहीये, तिची असला दुसरी धाव घ्यायची होती मात्र नमित आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहेत. 32 धावा झालेत. तर गणेश दादाने विनंती असेल या गणेश दादा जोशी पेठचे बरेच वर्ष पुरस्कार ते सुद्धा राहिलेले आहेत, त्यांचा खूप मोठा सपोर्ट नेहमीच आम्ही पाहिलंय. सर्व खेळाडू एकत्र आणण्याचं काम ते सातत्याने करतात. 32 धावा झालेले आहेत, चौथं षटक मार्गस्थ आहे. ऑप्शनच्या थोडस बाहेर होता, पंचांनी वाईट घोषित केलंय. एक धाव मिळेल, तेहतीस धावा झालेले आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे, 33 धावा झालेले आहेत. आणि इथे नमितची खेळी समाप्त होईल, 33 वरती तिसरा धक्का.
तो पुढची मॅच 40 प्लस मधली जी मॅच बॅलेन्स होती पहिल्या फेरीतील शेवटची, मनपाडा 40 प्लस विरुद्ध काटेई 40 प्लस, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चौथ्या षटकातील 5 षटकांची मॅच, इथून मॅच जिंकला तर वसार संघाबरोबर सेकंड राऊंडची मॅच आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला खेळायला मिळणार आहे. या संघाने एक सामना जिंकलेला आहे, किरोली संघाला पराभूत केलंय. निखिल शेलके येत आहेत. निखिल शेळके म्हटल्यानंतर नागझरीची स्पर्धा आमचे भारत दादा असतील ते इथे उपस्थित आहेत. भारत दादाने विनंती असेल या आपण त्या स्पर्धेत निखिल शेळकेने 2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केले. एक सिंगल इथे मिळाले निखिल शेळके. आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय, 34 धावा झाल्या, 3 गडी गमावल्यात. आपण टॉस करूया काटे विरुद्ध मानपाडा 40 प्लस. थँक्यू. तर टॉस करण्यासाठी आमचे नरेश शेट यांना इन्व्हाइट करतोय. नरेश शेट या आपल्या शुभासे आपण करतोय. 40 प्लसचा सामना पहिल्या फेरीतील 4th सामना आहे आणि त्याच्या अगोदर आपण सामने खेळवले, काही ऍडजस्टमेंट होती. तर नरेश शेट मात्रे पाटील यांच्या शुभासे आपण करतोय टॉस. 2 टीममध्ये एकीकडे असेल काटे आणि त्याला फाईट करेल मानपाडा. ओके, काटे संघाने कॉल दिला या ठिकाणी. चापा टॉस जिंकला या मानपाडा संघाने आणि त्या कॅप्टनला या ठिकाणी पुष्पदीप ज्वेलर्स करून एक चांदीचं नाणं आणि त्याचबरोबर जिंकणाऱ्या कॅप्टनला या ठिकाणी आपण देतोय. त्याचबरोबर एक शाहू पाटील यांच्याकडून सुद्धा एक कॉईन आहे, ते सुद्धा कॅप्टनला दिलं जातोय. टॉस जिंकला या जय पिंपला देवी मानपाडा टीमने. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्जत नितीन कान. तर प्रमोद येत आहेत शेवटचं षटक घेऊन. पहिल्या फर्स्ट इनिंग मधलं हे शेवटचं षटक आहे. 34 धावा झाल्यात सेकंडला निखिल शेळकेत. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगाने इम्प्रेस करतोय प्रमोद. टायगर चषक मध्ये सुद्धा प्रमोदने चांगली गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्यावरती नियंत्रण तुम्ही पाहिलं त्याच्या गोलंदाजीमध्ये, वेरिएशन त्याच्याकडे चांगलं आहे आणि तो चांगली गोलंदाजी करतोय नाईट स्पर्धेमध्ये. खास करून 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 34 धावा झालेले आहेत. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर होता, पंचांनी वाईट घोषित केलंय. 35 धावा झाल्यात. कल्पेश पाडील कालही आपण प्रचंड वेगवान गोलंदाज पाहिले, योगेश मात्रे उर्फ बुग्या, आणि त्या प्रकारे प्रमोदचाही उल्लेख करेन. वेग त्याच्याकडे सुद्धा प्रचंड आहे. इथे 2 धावा वेगाने तर पूर्ण केल्यात. रनिंग चांगली आहे तेजस आणि निखिल मध्ये. 2 धावसंख्या पुढे सरकली. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान पेठ संघ प्रथम बॅटिंग करत असताना 37 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे प्रमोदच्या फर्स्ट इनिंग मधला. धावसंख्या आपण पाहिली, 4 चेंडूमध्ये 10 धावा आल्या, 47 होऊ शकतात, 48 चांगलं टार्गेट असू शकतं. हर्ष इलेव्हन झोवेली संघ अरविंद बत्रे का पुरस्कृत. आता निखिल शेळके थोडेसे संघर्ष करतायत, डॉट चेंडूची ते समाप्ती. या खेळपट्टीवर धावा बनवायला थोड्याशा कठीण जातात. काल कामोटे संघाच्या गोलंदाज आपण पाहिलं तर चेतन गोवारीने 3 धावांचंही संरक्षण केलं आणि चेस सुद्धा होत आहेत. म्हणजे दोन्ही आपण पाहिलं तर गोलंदाजांनाही मदत मिळते, फलंदाजांनाही मदत मिळते. प्रमोद, मी तुम्हाला फक्त खेळ चांगला करायचा आणि इथे फटका चांगला आहे, मात्र फिल्डिंग सुद्धा चांगली आहे. आणि निखिल शेळके बघा किती वेगाने धावत आहेत. विवेक गायकवाड होते तिथे, चांगली फिल्डिंग दाखवली त्यांनी. 2 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केलेत, चांगली फिल्डिंग. 39 धावा आता धापल करती लागल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे कल्पेश. 40 प्लस धावा नाईट स्पर्धा म्हटल्यानंतर 40 प्लस धावा ही चांगल्या फायटिंग असू शकतात. इथे चेंडू फक्त उंच गेलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, मात्र झेल ड्रॉप. बॅकअप चांगलाय, बॅकअप चांगलाय. करण धुळेकडनं मला वाटतं झेल ड्रॉप झालाय.
दोन धावाई मिळाले आहेत बघा 41 धावा झालेले आहेत प्रथम बॅटिंग करत असताना दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान आरसीसी पेठ संघ तुम्ही पाहताय आणि त्यांना फाइट करतोय तो हर्ष इलेवन जय हनुमान जोवेली संघ एका बाजूला अरविंद म्हात्रे एका दुसऱ्या बाजूला महेंद्र म्हात्रे आणि दोन चांगले मित्र आहेत मात्र संघ पहिल्याच मॅच मध्ये एकमेकांसमोर आलेत हा चेंडू तुम्ही पाहताय लॉंगॉपच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक अजय खूप वेगाने आलेत निखिल अजूनही पोहोचले नाहीयेत बघा बॅट त्यांच्या हातातून सुटली होती कदाचित त्यांनी दोनच धावा मिळाल्यात आणि दोनने धावसंख्या आपण पाहिली तर 43 धावा झाल्यात आणि 44 धावांचं लक्ष आहे ते हर्ष इलेवन जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली संघासमोर चला जोवेली संघ लगेच आपण चेंडू चेक करायचा आणि बॅट्समन लवकर पाठवा प्लीज वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करायचं प्रचंड मेहनत आयोजकांना करावी लागते कालही जवळजवळ 1.5 ते 2 वाजले आणि त्यानंतर पुन्हा सकाळी आपण पाहिलं दुपारच्या सत्रात 3 वाजता इथे रिपोर्टिंग करावं लागतं त्यामुळे खेळाडूंचं सहकार्य खूप गरजेचं आहे गुरुदास सुद्धा काल 2 वाजेपर्यंत होते आणि आज 2:30 वाजेपर्यंत आणि आज ते 2:30 वाजता दुपारी इथे आलेत म्हणजे झोपणार कधी हाही प्रश्न आहे त्यामुळे खेळाडूंनी सहकार्य करणं गरजेचं आहे लगेच आपली सलामी जोडी पाठवायची हर्ष इलेवन जोवेली संघ आणि या 44 धावांचं संरक्षण करेल का इथे दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान पेठ संघ की या धावा हर्ष इलेवन जोवेली संघ सहज चेस करेल एक मिनिट दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाऊया आमचे सहकारी समालोचक जगदीश पाटील यांच्याकडे थँक्यू डीजे रेस दरम्यान मंचावरती काही सन्मान करणार आहोत आमचे घारिवलीचे माजी सरपंच सुभाष वसंत पाटील हे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल रामशेठ भोईर यांच्या शुभहस्ते त्यांना आपण सन्मानित करतोय त्याचबरोबर पुढचा सन्मान सुद्धा केला जाईल मी अमंग काका यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते सन्माननीय नरेश दादा पाटील यांचा सुद्धा आपण या मंचावरती सन्मान करायचा आहे त्याचबरोबर पुढचा सन्मान केला जाईल या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत सुनीलदादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांना सुद्धा आपण सन्मानित करतोय सादरीकरण कक्षामध्ये जेथे आमचे अमंग काका पाटील आहेत त्यांच्या शुभहस्ते आपण करतोय त्यांना सन्मानित थँक्यू नितीन तर खेळाचं पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या टावामध्ये जर पाहिलं तर धावा बनवल्या गेल्यात त्या 43 धाबा आणि 44 धाब्यांची गरज आहे 30 चेंडू आणि 44 धाबा करायच्या आहेत हर्ष इलेवन जे हनुमान जोईली टीमला आता अर्थातच करण धुले अँड कंपनी पाहा मिळतोय दुसरीकडे सोहेल शेख हा आरसीसी पेड संघ पाहा मिळतोय आणि या आरसीसी संघाचे बरेच वर्ष पुरस्कर्ते राहिलेले आमचे गणेशदादा जोशी यांचं आगमन झालंय त्यांना विनंती आहे मंचावरती या आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केली जाते आणि त्यातल्या त्यात पाहिले तर आमचे पनवेल महानगरपालिकेचे SI सॅनिटरी इन्स्पेक्टर अतुलजी वासकर या ठिकाणी सामना एन्जॉय करतात त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि त्याचबरोबर PTCचे फाउंडर संदीप वासकर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये पाहतोय त्यांचाच संघ आपल्याला खेळताना पाहा मिळतोय RCC पेठ विपक्ष जे हनुमान जोयरे
तो निश्चितच दोन्ही संघ महेंद्र दादा म्हात्रे आणि त्याचबरोबर अरविंद काका वत्रे दोन्ही सखे चांगले मित्र आहेत आणि चांगले पॅकर्स आहेत पुरस्कार देत सामना सुरू होतोय दुनिया यस पंच इशारा करत असताना ऑन फील अंपायर संतोष सर चौधरी यांना पाहतोय आणि त्याचबरोबर दुसरे इशू सर आहेत कोई सर आहेत गवांचे त्या पाहतोय आपण स्क्वेअर लेगचे पंच सामना सुरू होतोय करण दुले स्ट्राईक वरते नॉन स्ट्राईक एंडला रोशन दुले गोलंदाज पहिलं षटक शहबाज शेख तर पेठचे गुड्डू जोशी आपल्याला सुद्धा इन्व्हाइट केलं जातंय मंचावरती या आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये तर तीस चेंडू आणि 44 धावेची गरज आहे जोयली टीमला मैदानामध्ये पाहतोय पॉवर प्लेचे पहिला षटक पहिला चेंडू गोलंदाज रनवेमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण होत असताना पहा मिळतोय पहिलाच बॉल ऑफ ड्राय पहा मिळतोय गॅप शॉट सिलेक्शन मग तिथे चांगला फिल्डिंग शेवटच्या क्षणाला करत असताना दोन धावा एकवटल्या जवळजवळ चौकारच होता नितीन मात्र स्वतःला झोकून दिला आणि तोपर्यंत येते दोन धावा अंकित केल्या जातात स्कोरबोर्ड वरती करण दुळेच्या माध्यमातून करणचा विचार केला तर घरेलू संघामधून खेळतोय आणि त्याचबरोबर शहरी विभागामधून सुद्धा तो सातत्याने खेळत असा खेळाडू पहा मिळतोय म्हणूनच म्हटलं जातं या बदलापूरचा वंडर बॉय करण दुळे पहा मिळतोय या वेळेस बिग शॉट खेळायचा होतं मात्र चेंडू बॅटच्या रेंजमध्ये आला नाही आणि एकेरी स्वरूपाची धाव मिळते नेट टू नेट फाईट होईल कारण आता धावा बनवणं फार कठीण झालंय नितीन सर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये डे नाईटमध्ये पहिल्या सामन्याचा अपवाद वगळला तर येथे धावांसाठी संघर्ष करावा लागतोय या प्रत्येक टीमला आणि का सुद्धा असंच घडले काहीसे सामने लो स्कोरचे सुद्धा जिंकले कारण ही डे नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा आहे त्यामुळे ते बॅटिंग करणं थोडंसं अवघड झालंय मगाशी सुद्धा किरवले आणि वसार यांच्यामध्ये जो सामना झाला शेवटचा एक चेंडू शिल्लक असताना मात्र वसार संघाला निसटता विजय मिळाला रोशन फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल आउट ऑफ पार्क पहिला दणदणीत षटका थँक्यू थँक्यू तर रोशनची जी फलंदाजी आहे ना नितीन जर पाहिले तर नेहमीच आक्रमक शैली आहे त्याचं असं असतं की खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी कारण जेव्हा जेव्हा तो बॅटिंग करतो ना त्याच्या बॅटमधून मोठे लांबलचक फटके पहा मिळतात पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता चेंडूचा प्रचंड वेग पहा मिळतोय आणि एक डॉट चेंडू येत असताना षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक करतोय गोलंदाज शहबाज शेखला पाहतोय आरसीसी पेठ संघाच्या वतीने अर्थातच कैलासवाशी रोहिदास क्रिकेट संघ पेठ हे टीम मैदानामध्ये पहा मिळतोय जे हनुमान जोयली संघाच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न व्हाईट यॉर्कर आणि आता मात्र येते चेंडू डॉट सात असताना षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला ठिकाणी पाय जातोय मॅनेंटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक आहे 30 44 बनवायच्या होत्या आता 9 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात पहिल्याच बॉलवरती करणच्या बॅटमधून 2 धावा आल्या त्याच्यानंतर एकेरी धावा आणि रोशनच्या बॅटमधून षटकार ऑफ ड्राय पहा मिळतोय ते चांगला फिल्डिंग होतोय आणि एकेरी स्वरूपाची धाव मिळाली चांगलं कमबॅक होतो सण आरसीसी पेठ संघाच्या बाजूने पहा मिळतोय पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये थोडस संघर्ष पाहायला मिळाले दोन चेंडू डॉट आले दोन चेंडूवरती एकेरी धाव आली एक चेंडूवरती डबल आणि एका चेंडूवरती षटकार
एकंदरीत धाव संख्या पाहिली तर दुहेरी अंकामध्ये बिनबाद 10। थँक्यू थँक्यू। चला जास्त वेळ घेऊ नका, आरसीसी पेट संघ आपल्याला पुन्हा एकदा फिल्डिंग लावायची आपण। तर गोलंदाज पाहतोय, क्रिकेटमध्ये एक जुना जाणता खेळाडू ज्यालाच क्रिकेटमध्ये पुराना चाबल असं म्हटलं जातोय, तो गोरख वास्कर मैदानावरती आलाय। फार वर्ष क्रिकेट चांगला खेळलाय आरसीसी पेठ संघाच्या बाजूने, एक चांगला उपयुक्त गोलंदाज आणि सध्या मात्र त्याची चांगली गोलंदाजी होते। बऱ्याच वेळा पाहिलं त्याला चांगली गोलंदाजी होत असताना स्ट्राईकला रोशनला पाहतोय आणि पहिल्याच षटकामध्ये 10 धावा आल्यात। तर पहिला चेंडू डॉट आलाय, तर विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे आमचे रामशेठ भोईर यांच्याकडून। अरे बाबूशा किधर भी जाए। या सर अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि आमचे गुरुदास भोईर मैदानामध्ये जातील। गोलंदाजावरती संशय घेतला, आक्षेप नोंदवला आणि मात्र असा एकमेव गोलंदाज नाहीये नितीन की आपण पाहिलं, बऱ्याच खेळाडूंचा गोलंदाजांना सामना करावा लागलाय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये। पाहिलं मुथैया मुरलीधरन सारखा जगातील अव्वल दर्जाचा स्पिनर होता, त्याला सुद्धा हरभजन सिंग असेल, सईद अजमल जो पाकिस्तानचा गोलंदाज होता, सुनील नारायण वेस्ट इंडिजचा गोलंदाज होता, अशा खेळाडूंना सुद्धा सामोरे जावं लागलं होतं। तर ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, जे मोठे गोलंदाज असतात त्यांना मात्र सामोरे जात असताना आता मात्र चेंडूची लाईन चांगली होती चांगली होती। फलंदाज बीट झाला रोशन दुले, षटकार आल्यानंतर 3 चेंडू डाट खेळाय। यस गोरखला पाहू शकता, 93 नंबरची जर्सी परिधान केली आहे आणि या वेळेस मात्र फटका चांगलाय, लांगलच्या दिशेला उडून दिलाय पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार। चौकार आलाय, एक चेंडू डॉट फेकल्यानंतर चौकाराला रोशन पाहिलं तर नेक्स्ट मॅच 40+ असेल आणि टॉस जिंकला या ठिकाणी पाहिलं तर मानपाडा टीम आपण मैदानात उतरायचंय, तेव्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोरून जायचंय, हे लक्षात ठेवा। या सूचना आहेत आयोजन कमिटीच्या वतीने, सातत्याने आम्ही सूचना तुम्हाला देत असतो। यस बॅटिंग घेतले तर फिल्डिंग करेल काटेही संघ, यावेळेस फटका पसलाय आणि जेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय, जे अनुमान जोयली टीमला लागलाय पहिला धक्का। तर फलंदाज बाद झालाय रोशन दुले, ज्याने एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला,
आता वनडाउन चा खेळाडू पा मिळतोय मैदान मध्ये महेंद्र धुले उर्फ माही। मैदान मध्ये आलेत दोन्ही फार चांगले जुने खेळाडू आहेत बदलापूरचे। ज्याने बदलापूर मध्ये पाहिलं तर सुरुवातीला छोट्या छोट्या स्पर्धा व्हायच्या आणि आता का बदल आहे नितीन, तर सर्वात मोठ्या स्पर्धा आणि त्यातल्या त्यात अग्रनामांकित मानाची स्पर्धा म्हटली की हिंदू हृदय सम्राट चषक जोहिलीचं अद्यापर्यंत सहज नाव पुढे आलं तर सन्माननीय मंगेश विनायक धुळे साहेब यांचं नाव समोर येतं या स्पर्धेचे आयोजक। आणि त्यातल्या त्यात एक नाईटची स्पर्धा व्हायची श्रद्धांजली चषक, ही स्पर्धा ती सुद्धा पहा मिळाली आपल्याला चेतन मनोहर धुळे साहेब यांच्या माध्यमातून। ती स्पर्धा बरीच वर्ष होताना पाहिले आपण, तर डॉट चेंडू फेकला जातोय करणला, अतिशय चांगली गोलंदाजी, गोलंदाज गोरख वास्कर जो मॅनेटरी पॉवर प्लेच दुसरं षडक घेऊन आलाय मैदानामध्ये। अद्यापर्यंत स्कोरबोर्ड वरती फक्त 14 धावा आहेत। चांगला बॉल अगदी आतमध्ये झपकणाला फक्त सन्मान दिलाय करण धुळे, माहित होतं की आपल्या विकेटची किंमत आणि आता कशा प्रकारे खेळायचं आहे, कारण थोडासा दबाव सुद्धा पहा मिळतो। इथून षडकाची झाली आहे सांगता, 12 बॉल मध्ये फक्त धावा आल्या त्या 15 आणि आता करायचे आहेत ते मात्र 18 बॉल मध्ये 29 धावा। गोलंदाज जिशान शेखला पाहतोय तिसरं षडक, 31 तर्रार गोलंदाज रफ्तार का सौदागर। चला गेम स्टार्ट करा, सोयल लक्षात ठेवा आपण, आपल्याला सुद्धा 25 मिनिटाचा अवधी आहे त्यामुळे आपण कॉपरेट करा प्लीज। आम्ही मॅचचं सिच्युएशन समजू शकतोय मात्र वेळा सुद्धा किंमत द्या, वेळेची किंमत ज्या वर्तमानपत्राला विचारा जो सकाळी 4 रुपयाला मिळतोय आणि संध्याकाळी 4 रुपये किलो मागे विकला जातोय, त्यामुळे वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातोय। त्यामुळे आपण लक्षात ठेवा, सामन्याला सुरुवात करा जेणेकरून वेळ वाचवता येईल आपल्याला, का सुद्धा रात्री या स्पर्धेमध्ये आपल्याला जास्त उशीर झाला, आज वेळेवरती सामने सुरू झाले। यावेळेस शॉट टेम्पल आणि भल्या भल्यांचं होतं मरण, त्याचं नाव करण। पंढरपुरात पंढरपुरात कैवाजत गाजत सुनच आणि फटका मात्र शॉर्ट एम्पुल सक्सेसफुल ठरला, डीप मिड विकेट क्लिअर करत असताना मॅन्स फटका खेळा, कारण करणला माहित होता बचेंगे तो और भी लढेंगे आणि त्याची विकेट। दुसरीकडे माईला पाहतो, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे जोहिली टीमचा, नेहमीच त्याच्या वतीने शांत क्रिकेट पहा मिळाला आणि ते मात्र चांगला षडकार पहा मिळतो। षडकाराने धावसंख्या 21 धावा स्कोरबोर्ड वरती। पुन्हा एकदा बिग शॉट आणि आता मात्र क्षेत्ररक्षक जाळं लावून आहे, डीप मिड विकेटला टिपला जातोय झेल आणि संपतोय तो करण धुळेचा खेळ।
तर फलंदाज बाजाला षडकार आल्यानंतर मात्र गोलंदाज पाहतोय आपण जिशान शेख या गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलं. या महत्त्वाची विकेट होती मी म्हणेन थोडीशी नितीन घाई केली करणला असं फटका खेळायची मी म्हणेन काय म्हणशील जो करणने फटका खेळा. नक्कीच एक षटकार आला होता मात्र थोडीशी करणने घाई दाखवली कारण की आपण पाहिलं तर टार्गेट आपण पाहिलं तर 44 टार्गेट आहे आणि थोडीशी घाई दाखवली कारण की करण आपण पाहिलं तर एक चांगला मॅच फिनिशर आहे थोडा वेळ त्याने कंट्रोल करायला हवा होता. यस स्क्रीनवरती पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये थोडेसे स्वतःवरती नाराज आहेत आणि ड्रिल करून दाखवतात की मी कशा प्रकारे फटका खेळो. आणि याच दरम्यान हरिभक्त पारायण सत्यवान बुवा गायकर गेसरचे त्यांचं आगमन झालंय मंचावरती सहर्ष स्वागत. तर चौथ्या क्रमांकाचा खेळाडू पाहा मिळतोय अजय दुले पुन्हा एकदा फुल टॉस पुन्हा एकदा पटका पसला आणि झेल टिपला जातोय लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बाद मॅच मध्ये वापसी. थँक्यू. दोन चेंडू दोन मोठे विकेट या ठिकाणी पाहा मिळतात आणि मी अगोदर सांगितलं की ते धावा चेस करणं तेवढं सोपं काम नाही आहे ते फार कठीण होतं आहे धावा चेस करणं आणि त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर RCC पेठ संघाने बॅटिंग स्वीकारले. नेहमीच ते टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असतात. सोहेलने सांगितलं की आम्ही बॅटिंग करतोय लेट कट खेळण्याचा प्रयत्न सरप्राइझिंग डिलिव्हरी वा मस्त एकदम चेंडू फेकला जातोय फलंदाज बीट झालाय लागोपाठ दोन विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. निश्चितच विकेट हॅट्रिक साठी होतं ते आणि पाहिलं तर तिसरा चेंडू डॉट आलाय षडकाराचं उत्तर मिळालं तिसरं षडक मार्गस्थ असताना 21-3 आणि युट्यूबच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक ऑनलाईन आहेत त्यांचं सर्वांचं अगदी स्वागत. त्यातल्या त्याचा पुनवलीचे रविकांत पाटील हे सुद्धा सामना पाहतात स्वागत आहे आपलं. पुन्हा एकदा चांगला फटका मिडो आपला दोन्ही क्षेत्ररक्षक एकाच एंडला होते आणि ते मात्र मिस अंडरस्टँडिंग कॉलिंग बरोबर नव्हती मिसफील्ड झाली आहे. जर चेंडू हातात आला असता ना नितीन कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. विवेक जोशी होते मिड ऑफला आणि तेथे मात्र थोडेसे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी स्वरूपाची धाव जीवनदान मिळालं आणि विवेक गायकवाड आल्या आता 5व्या क्रमांकावरती. मॅच मात्र घेऊन खेळणं फार आता गरजेचं राहिलं कारण येथे पाहिलं तर फक्त धाबा आहेत त्या 22. चांगला षटक राहिला षटकार आल्यानंतर दोन विकेट आणि आत्ताचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चेंडू जातोय तो डॉट येते होते ती ओव्हरची सांगता. षडक होतोय क्रमांक 30 ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये. तीन षटकांचा खेळ संपलाय तीन षटकामध्ये आल्यात त्या 22 जाबा आणि दोन षटकामध्ये आता 22 बनवायचे आहेत 12 चेंडू 22 चं समीकरण.
थैंक यू आता टीम मीटिंग झाली आता जास्त वेळ नको सोयल प्लीज फील्डिंग लावून घ्या तर चला आता 12 चेंडू 22 समीकरण आहे थोडस गेम स्पीड करा सोयल प्लीज वारंवार सूचना नको आहेत कारण वेळ सुद्धा खूप झालाय मॅचला आणि भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे मॅचला एन्जॉय करतात आणि गोलंदाज पाहतोय आता चौथं षटक विजय कोळीला पाहतोय या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल स्ट्राईक वरती पाहतोय आपण अजय दुलेला छोटा पॅक बडा धमाका आणि नॉन स्ट्राईक एंडला विवेक गायकवाड दोन्ही चांगले बॅट्समॅन आहेत मात्र सामना त्यांना घेऊन जाणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आता 12 चेंडू तेवढेच महत्वाचे असतील आरसीसी पेट संघाचे 12 मध्ये करायचे आहेत ते मात्र आता 22 पहिलाच बॉल पडल्यानंतर ऑफ स्टिक कव्हर करण्याचा प्रयत्न पंच वाईडची खूण करतात एकेरी स्वरूपाची धाव मिळाली मात्र आता अजयला आणि विवेकला मात्र चांगला कमबॅक करून द्यावा लागेल जेथे 2 विकेट महत्वपूर्ण गमावल्या जोईले टीमने फटके म्हणेन मी दोन्ही शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं करंग खेळा त्याच्यानंतर माही सुद्धा तोच फटका खेळा आणि अगदी फुलटाच बॉल होता जास्त ताकद लावली नाहीये त्यामुळे झेल त्यांचा टिपला गेला आणि यावेळेस गोलंदाज दिशेपासून भरकटलाय 2 चेंडू 2 व्हाईट म्हणजे 2 धावा एक्स्ट्रा मिळाल्यात आता समीकरण 12 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे 12 मध्ये 20 करायचे आहेत 12 चेंडू आणि 20 धावेची गरज आता मात्र पहा मिळतोय आपल्याला येथून थोडस क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल चेंजेस करत असताना टीमला पाहिलं जातोय अजय स्ट्राईक वरती आहेत आणि पंच काहीतरी खूण करत असताना की जे रेषा आहे ना सफेद पट्टी ती थोडीशी दिसत नाहीये गुरुदास या मॅच नंतर थोड्या पुन्हा एकदा फटका यावेळेस चांगला शानदार फटका आहे स्क्रीन समोर अगदी चेंडू 2 क्षेत्ररक्षक वेगाने आणि येथे 2 धावा वाचवल्यात गुड फिल्डिंग अविनाश वाशकर होते तेथे वेगाने आले चेंडूवरती एकच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकी केली जाते आणि 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात 26 धावा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात आता 11 चेंडू आणि 18 धाबेची अद्याप गरज आहे 11 मध्ये 18 करायचे अजय फटका फसलाय जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये आणि तोपर्यंत येते 2 धावा सहजरित्या मिळते पुन्हा एकदा आरोळ्या दिल्या जातात अजयला कशा प्रकारे खेळायचं आहे खरं अजय सुद्धा एक जुना जाणता खेळाडू या टीमचा ओपनिंग प्लेअर होता मात्र आता रोशन आलाय त्यामुळे त्याला 3र्या किंवा 4र्या क्रमांकावरती यावं लागतंय फलंदाजी पाहिलं जाते आणि स्लॉगर मध्ये पाहिलं तर नेहमीच विवेक येतोय चला स्पीड अप करा सामना प्लीज वेळ का करता आपण अजय यावेळेस चांगला बॉल अगदी कोलवट टप्प्याचा बॉल फेकला जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळून करतोय त्याच्यावरती एकेरी स्वरूपाची धाव मिळतोय 9 चेंडू 15 धावेची गरज 9 चेंडू 15 धावेची अद्याप गरज आहे थोडं एखाद्या मोठ्या फटक्याची गरज असेल विवेक सारखा फलंदाज मैदानावरती पहा मिळतोय आपल्याला चांगले अद्यापर्यंत मी म्हणेन अनुशासित गोलंदाजी झाली आहे टीम आरसीसी पेट संघाची कारण 44 सुरक्षा करायची होती रक्षण करायचं होतं आणि अशा वेळेला अद्याप मध्ये मॅच मध्ये चांगला ट्विस्ट फटका चांगला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र
व्यवस्थित रित्या मिडल झाल्याने या एकेरी स्वरूपाची दाम मिळाली आहे. चांगला कमबॅक, दोन चेंडू वाईट फेकल्यानंतर मात्र तर अद्यापर्यंत पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 1600 लोक युट्यूबवरती या सामना पाहतात, ते सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 8 चेंडू 14 ची गरज. यावेळेस बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो डॉट. आता समीकरण थोडस अवघड कारण इथे धावा होणं थोडस मुश्किल झालंय. आणि सर नाईट स्पर्धेमध्ये चित्र पाहावं मिळतोय कारण डे आणि नाईट मध्ये भरपूर फरक असतो नितीन, त्यामुळे फलंदाजी करणं खूप अवघड असतं. स्कूप करण्याचा प्रयत्न आणि ते चेंडू गेलाय तो डॉट. आणि आता समीकरण थोडस महागडं होत असताना चार षटकामध्ये बनवल्यात त्या फक्त 30 धावा आणि आता 6 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 14. 6 चेंडू 14 धावेची गरज. जय जयकार दोस्त गरीबो का समाज सेवक मनान आहे गंभीर. ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नावाचा जय जयकार दोस्त गरीबो का समाज सेवक मनान आहे गंभीर. नायमुडी गावाचा गाजत याना विश्वनाथ शेठ मसकर. नायमुडी गावाचा गाजत याना विश्वनाथ शेठ मसकर. थँक्यू थँक्यू. ज्यांच्या नावाचं गुणगान गाणारं गीत स्क्रीनवरती पाहू शकता आपण. 40+ अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील आणि विश्वनाथ शेठ मस्कर यांना पाहा मिळतात आपल्याला स्क्रीनवरती. पूर्ण काटेरी संघ सज्ज झालाय. चला आता शेवटचं षटक गोलंदाज जिशान. 6 चेंडू आणि 14 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. विवेक स्ट्राईकवरती आहे आणि आता थोडीशी मॅच कठीण झाली आहे जोहिले टीमला कारण ज्या धावा येणं यायला पाहिजे होत्या त्या धावा आल्या नाही आहे. करण बाद झाला, त्याच्यानंतर माही सुद्धा बाद झाला आणि आता थोडासा सामना जड अवस्थेमध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती झेल सुटलाय आणि या चौकार. आणि काय ते घडलंय, काल सुद्धा एक असाच सामना झाला जो देसाई संघाचा होता. दिलीप पाटील याला 3 जीवनदान मिळालं आणि त्याने मात्र 3 षटकार लागोपाठ टोकले आणि तो सामना फिनिश केला. आणि आता विवेक गायकवाडचा झेल सुटलाय. 4 धावा मिळाल्यात, येणारे 5 चेंडू 10. 10 धावा कंपल्सरी करायचे आहेत कारण जरी क्रिकेटचा नियम असला की अगोदर विकेट त्याच्यानंतर टॉस, मात्र दोन्ही संघांचे विकेट समान आहेत आणि टॉस आहे तो पेट संघाचा, त्यामुळे या 10 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. 5 मध्ये 10. विवेक गायकवाड या वेळेस फटका पसलाय स्वतः गोलंदाज जिशान आणि झेल टिपला जातोय. विवेकला मात्र जीवनदान दिलं होतं मात्र दुसरं जीवनदान मिळू शकलं नाही आहे. फलंदाज बाद होते आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी. भव्य क्रिकेट स्पर्धेचा कोण मान करी फुलटी प्लसच्या या प्रथम क्रमांकाचा कोण बक्षीस जिंकणार हाय 1,60,000 कोण बक्षीस जिंकणार हाय 1,60,000 शेठ विश्वनाथ मस्करांच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचा. थँक्यू थँक्यू. तर कोण चॅम्पियन होईल याचं उत्तर आपल्याला 12 तारखेलाच मिळेल. आता मात्र प्रमोद आलाय नॉन स्ट्रायकिंगला, स्ट्राईक वरती अजय आले, चौकार पहिल्याच बॉल वरती आला, वेलकम बाउंड्री, त्याच्यानंतर मात्र विकेट मिळाला जिशानने मात्र स्वतः गोलंदाजी करत असताना कॉट एम बोल्ड झेल टिपलाय. 4 चेंडू 10. अजय क्रॉस लाईन ने खेळायचं होतं, चेंडू लेग स्टंपला होता, एक धाव कंप्लीट केल्या, दुसऱ्या धावेचा कॉल आणि येते मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. निश्चित पाहिलं तर पंचांकडे रेफर केलं, अपील केलं होतं मात्र पंचांनी सांगितलं की लेग स्टंप सोडून हा चेंडू जात होता. रिव्ह्यू नाही आहे, रिव्ह्यू नाही आहे, फक्त रनआउटसाठी आणि बीमरसाठीच रिव्ह्यू आहे.
बैट कट है यस पंचानी सांगितले बैट कट है त्यामुळे ता प्रश्नच उद्भवला नाहीये अतिशय चांगली पंचांची कामगिरी पाहतोय संतोष सर चौधरी आणि त्याचबरोबर विशू सर कोळी 308 तपा समीकरण वेळोवेळी पहा मिळतो आपल्याला 308 डावेची गरज आणि येथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल फेकला जातो एकेरी स्वरूपाची दाव मिळाले दुसरे दावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होईल प्रमोदला मात्र मैदान सोराव लागेल यस पंच थँक्यू डीजे हॅलो 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 डीजे डीजे प्रमोद थांबा प्रमोद एक मिनिट थांबा तर रेफर केलं या ठिकाणी थोडस एक निर्णय चेक केला जाईल की क्रॉसिंग साले आहे की नाही आहे ते मात्र पाहिलं जाईल यस आमचे शाखा प्रमुख दत्ता पाटील ज्यांनी असं स्पर्धेसाठी आम्हाला चेंडू पुरवल्यात त्यांचं स्वागत पहा मिळतंय तर शाखा प्रमुख नैजाचे अभ्यास पाहिलं जाईल स्क्रीनवरती सुद्धा आपण पाहू शकता तर आउट आहे प्रमोद आउट झालाय क्रॉस झालाय तर आता दोन चेंडू आणि सात पहा पुन्हा एकदा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलाय कारण आता या सात धावा कंपल्सरी बनवायच्या जोईले टीम लक्षात ठेवा कारण जास्त विकेट आपण गमावल्यात आणि टॉस सुद्धा पेठ संघाचा आहे त्यामुळे दोन चेंडू आणि सात धावेची कंपल्सरी गरज असेल आता अजय दुले स्ट्राईक वरती आहे नास्टायकनला न्यू बॅट्समॅन पहा मिळतोय आपल्याला विशू आलेत आणि आता दोन मध्ये सात बनवायचे पाच सामना कुठे होता कुठे आलाय याला सण म्हणतात क्रिकेट मंकड विकेट नाही आहे लक्षात ठेवा आपण तर दोन चेंडू सात धावेची गरज आहे शान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती आणि या वेळेस मात्र फटका बॅक टू बॉलर्स आणि छेल टिपला जातोय कॉटन बॉल व्हेरी गुड बॉलिंग फलंदाज बाद आता मात्र एका दहा दैवी चमत्कारच या सामन्याला वाचू शकतो धन्यवाद डीजे नाही पेठ संघाने दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान पेठ संघ महेंद्र म्हात्रे जे नांदेड विजेते या संघाचे पॅकर्स आहेत तर विश्वनाथ यासाठी त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला एवढी चांगली गोलंदाजी त्या संघाकडे सोहेलने सुद्धा सांगितलं की सध्या आमची गोलंदाजी चांगलं काम होते गोलंदाजीमध्ये बॅटिंग मात्र चांगली नाही झाली तरी आम्ही गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतोय सोहेलचं वक्तव्य होतं आणि तेच त्या ठिकाणी ते कामी येत असं आता एखादा दैवी चमत्कार या सामन्याला वाचू शकतोय सचिन आहेत आता स्ट्राईक वरती गोलंदाज पाहतोय का खूप मोठी संधी होती जोईले टीम समोर आता एक चेंडू सात चला सामना सुरू करा प्लीज वेळ खूप झालाय सामन्यासाठी सोय लक्षात ठेवा आपण प्लीज तर आकाश फुलोरे यांना इन्व्हाइट केलं जाते आपण मंचावरती या डावल पाड्याचे आहेत आकाश फुलोरे एक चेंडू सात आणि या वेळेस चेंडू डॉट आणि ते संघ आरसीसी पेठ संघ विजय होत असताना स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान महेंद्र म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आरसीसी पेठ संघ विजय ठरलाय हार्ड लक टीम जोयली आणि काढाई संघ लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज तर असं आंदोलन